तर 2024 नंतर देवेंद्र फडणवीसांना नाटकं आणि एकांकिकाच करायच्यात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. काल फडणवीसांनी नाट्य संमेलनाच्या मंचावरनं 2019 साली राज्यात कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला त्याला असा आरोप केलेला होता. आता त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात. म्हणजे महाराष्ट्राने बघितलं 2019 साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली. काय जात नाही पाठीत घुसली. आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात. देवेंद्र फडणवीस भाषेत असं म्हटले की 2019 कट्टर पाठीत घुसली असा प्रयोग झाला. देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला 2019 करू द्या त्यांना. आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय त्यांना.